आमच्या वकील संघाचे जे सदस्य होते आ, स्वर्गवासी ॲडव्होकेट सचिन जालिंदर तांबे यांचा दोन हजार सोळा म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार सोळाला बीड औरंगाबाद रोडवर नामालगावजवळ अपघात झाला होता ते मोटरसायकलवर सकाळी साडेआठ वाजता पेंडगाव इथे जात असताना त्यांना समोरून एस टीने धडक दिले आणि त्याच्यात ते त्यांचा मृत्यू जागीच झालेला होता मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्यांचे वयवृद्ध आईवडील होते आणि दोन लहान मुलं होती जे की आत्ता दुसरीला एक होता आणि एक चौथीला होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अपघाताचा जे प्रकरण आहे नुकसान भरपाईचं ते आम्ही मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेलं होतं त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हा प्रमुख न्यायाधीश आदरणीय अनिलजी पानसरे साहेब आणि सध्याचे न्यायमूर्ती अनिलजी पानसरे साहेब यांच्यासमोर ते प्रकरण दाखल करण्यात आलं होतं त्याच्यानंतरच्या तत्कालीन न्याय प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय प्राची कुलकर्णी मॅडम आदरणीय अंजूजी शेंडे मॅडम यांच्यासमोर ते प्रकरण आम्ही सर्व वकीलबंधूंनी माझ्यासोबत जे इतर बांधव होते त्यांनी आम्ही चालवलं आणि त्याचा निकाल सध्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आदरणीय महाजन साहेब यांनी दिला आणि संपूर्ण जो पुरावा आहे संपूर्ण दोन्ही बाजूंचं सगळं म्हणणं ऐकून त्यांच्या वारसांना एस टी महामंडळाला अडुसष्ट लाख वीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई एस टी महामंडळांनी त्यांना दरसाल आठ टक्के व्याजदराने द्यावी असा आदेश मान्य न्यायालयाने दिला आणि हा आदेश दिल्यानंतर कुठेतरी वकील संघाचा आमचा एक सहकारी बंधू याला न्याय मिळवून देताना आम्हाला काहीतरी त्याच्यासाठी करता आलं आणि हे करत असताना आम्ही संपूर्ण वकील बांधवांनी निशुल्क कुठलाही मोबदला न घेता हे प्रकरण चालवणं चालवलं आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे अनपेक्षित असा निर्णय आहे खरं तर आणि यासाठी महामंडळाकडे कसा पाठपुरावा होणार आहे आता निश्चितच निकाल लागल्यानंतर ज्या न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुसार पैसे वसुलीसाठी जी प्रक्रिया केली जाते ती मुदतीनंतर केली जाईल आणि हे पैसे जे आहेत हे लवकरात लवकर त्यांच्या वारसांना एस इस एस टी महामंडळाकडनं वसूल करून दिले जातील अशी माझी अपेक्षा आहे